नमस्कार मित्रांनो, आज आपण नवी मुंबई पोलीस भरती 2023 प्रश्नपत्रिकेतील बुद्धिमत्तेच्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. पहिला जो प्रश्न होता तो होता, सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो. या प्रश्नपत्रिकेत तसे बुद्धिमत्तेचे प्रश्न कमीच होते, परंतु आगामी परीक्षेच्या दृष्टिकोनाने अत्यंत उपयुक्त असे प्रश्न होते. त्याच्यात पहिला प्रश्न काय सांगितला, सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडणार. मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपण बघितलंय, दर तासाला मिनिट काटा तास काट्याला 1 वेळा ओलांडतो. ठीक आहे, मग आता 10 ते दुपारी 2 दरम्यान किती तास झाले, तर 11, 12, 1, 2 म्हणजे 4 तासाचा पिरियड आहे. दर तासाला काय सांगितलंय, 1 वेळा, म्हणजे 4 तासात किती होणार, 4 वेळा. हे काय झालं, सरळ. परंतु त्याच्यात अपवाद काय सांगितलं आहे, अपवाद 12 ते 1 ची स्थिती सांगितली आहे. दर तासाला 1 वेळा होतो, परंतु 12 ते 1 दरम्यान मिनिट काटा तास काट्याला ओलांडत नाही. मग या दरम्यान ती स्थिती आली का, तर सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान 12 ते 1 ची स्थिती आली आहे. म्हणून 4 तासात 4 वेळा मिनिट काटाला न ओलांडता फक्त काय होणार, 3 वेळा ओलांडणार. या 4 मधून 1 कमी करावं लागेल, जी अपवादात्मक स्थिती असणार ती वजा केली, 4 ने 1 गेले, 3 वेळा सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला ओलांडणार. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होतं. यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो होता, हसीना घरातून निघून, काय सांगितलं, घरातून, मग इथे तिचं घर आपण मानलं तर काय सांगितलं, घरातून निघून थेट पश्चिमेकडे गेली आणि पश्चिमेकडे असणाऱ्या बाजारात पोचली. म्हणजे या ठिकाणी काय आलं, बाजार. इथे बाजार आपण लिहिलं, ओके. हां, आता बाजारात पोचली, तिथून ती उजवीकडे वळाली, उजवीकडे काटकोनात वळून. मग काटकोनात उजवीकडे सांगितलं, उजवीकडे म्हणजे काय, पश्चिमेकडे चालत असताना उजव्या हाताला कोणती दिशा आहे, ते उत्तर. मग उत्तरेकडे गेली, उत्तरेकडे चालून ती कुठं पोचली, आता ती सरळ शाळेत गेली. म्हणजे इथे तिची काय आपण शाळा आहे असा विचार केला, ओके. हां, आणि मग विचारलं काय, तर तिचे घर शाळेच्या कोणत्या दिशेस असणार आहे. शाळा कुठं, इथे. घर कुठं, प्रारंभिक स्थानावरती. मग घर हे शाळेच्या कोणत्या दिशेला दिसतंय, तर शाळा इथे म्हटल्यावर शाळेची ही खाली जी आहे ही दक्षिण दिशा आहे, आहे की नाही. इकडे जी असणारी ही पूर्व दिशा आहे, ओके. हां, ही पूर्व, ही दक्षिण आहे. आणि घर जे आहे ते पूर्व आणि दक्षिणेचं कसं आहे, मध्ये आहे. मग पूर्व आणि दक्षिणेच्या मध्ये उपदिशा कोणती असते, आग्नेय दिशा. येते लक्षात, घर हे शाळेच्या आग्नेय दिशेला दिसतंय. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होतं. यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो होता, ऋतुराजची आई, कोणाची सांगितली, ऋतुराज. मग आपण ऋतुराज लिहिला, ऋतुराजची आई, मांडणी करायची लक्षात ठेवा. मग आई म्हणजे काय, स्त्रीलिंग. स्त्रीसाठी काय सांगितलंय, गोल. मग आता तिचं नाव आपल्याला माहीत नाही, म्हणून ऋतुराजची आई आपण वर्तुळाने दर्शवलं, ठीक आहे. हां, ही काय आहे, इंद्रजितची मामी. मग इंद्रजित, इंद्रजितची मामी म्हणजे काय हो, मामी म्हणजे मामाची बायको. मग मामा म्हणजे कोण, आईचा भाऊ. मग इंद्रजितची आई, ठीक आहे. मग आई पुन्हा काय आपण वर्तुळाने दर्शवलं, आईचा भाऊ. भाऊ म्हणजे काय, लक्षात ठेवा, बहीण भावाला आपण अधिक चिन्हाने दर्शवतो. आणि मग भाऊ म्हणजे काय, तर त्याला पुन्हा चौकोन. हे चिन्ह लक्षात ठेवा. हे बघा, इंद्रजितची आई, आईचं आता हो कोण आहे, भाऊ आहे. आलं, भाऊ म्हणजे इंद्रजितचा मामा. मग मामाची बायको म्हणजे कोण, मामी. हे ऋतुराजची आई ही इंद्रजितची मामी दिसते. हां, मग आता विचारलं काय, तर इंद्रजितची आई ही ऋतुराजच्या आईची कोण लागते. मग इंद्रजितची आई जी आहे ती ऋतुराजच्या आईची कोण असणार, तर ही नवऱ्याची बहीण दिसते. बरोबर आहे की नाही. मग नवऱ्याची बहीण म्हणजे कोण, ननन. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो होता, 9 वाजता, काय सांगितलं, 9 वाजता जर घड्याळाचा तास काटा पूर्व दिशा दर्शवत असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल. किती वाजता सांगितलं, 9 वाजता. मग 9 वाजता तास काटा कुठं असतो, 9 वरती. बरोबर, हां, 9 वाजता सांगितलं, 9 वाजता
तास काटा 9 वरती आणि मिनिट काटा कुठं असतो 12 वरती. ओके हां, आणि 9 वाजता असं म्हटलंय जर तास काटा पूर्व दिशा दर्शवत आहे, मग तास काटा पूर्व दिशा म्हणजे आता ही पूर्व दिशा आहे. आणि विचारलंय मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल, काय करायचं, तर साधं सरळ आहे, ही पूर्व दिशा मानली तर पूर्वेकडे तोंड आहे असा आपण विचार करा. मग पूर्वेकडे तोंड करून आपल्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल, तर पूर्वेकडे तोंड करत असताना उजव्या हाताकडे दक्षिण दिशा असते, म्हणजे मिनिट काटा दक्षिण दिशा दर्शवणार, हे लक्षात ठेवा. ही पूर्व जर आपण मानली पूर्व, तर हिच्या मागची ही पश्चिम असणार, आणि पूर्वेकडे तोंड केलं तर ही तुमची दक्षिण आणि हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. ओके, जर ही पूर्व दिशा मानली तर. म्हणून दक्षिण कुठं दिसतंय, पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो होता एप्रिल महिन्याच्या 4 तारखेला गुरुवार असेल तर त्याच महिन्यात शेवटचा शुक्रवार कोणती तारीख, शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख असणार आहे. कसं सोडवणार, तर आपण 2-3 पद्धतीने सोडवू शकतो आहे. त्याच्यात एक पद्धत अशी साधी सरळ आहे, 4 तारखेला जर समजा गुरुवार असेल तर 4 तारखेला काय सांगितलं, गुरुवार म्हणजे 5 तारखेला शुक्रवार, पहिला शुक्रवार 5 तारखेला, ठीक आहे, आणि विचारलं काय, शेवटचा शुक्रवार. मग साधं सरळ आहे, 5 पुढे 7 मिळवा, 5 7 झाले किती, 12. 12 तारखेला शुक्रवार असणार, 12 7 19, 19 तारखेला शुक्रवार असणार, 19 7 किती, 26 तारखेला. 26 नंतर बसणार का, पुढचा शुक्रवार येईल का, नाही येणार. येते एप्रिल हा 30 दिवसांचा महिना आहे, 30 दिवसांच्या महिन्यामध्ये फक्त 1 आणि 2 तारखांचेच वार 5 वेळा येतात, अन्यथा बाकी सर्व वार हे 4 वेळा येतात. म्हणून चौथा शुक्रवार आला आहे की नाही, पहिला शुक्रवार 5 तारखेला, 4 तारखेला काय सांगितलं आहे, गुरुवार आहे, म्हणजे 5 तारखेला पहिला शुक्रवार, 12 तारखेला दुसरा, 19 तारखेला तिसरा, आणि तो शेवटचा असणार आहे तो 26 तारखेला असणार. पर्याय क्रमांक कुठं दिसतं आहे, 26 तारीख 4 मध्ये. ठीक आहे, यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो होता संग्राम जयपेक्षा 8 दिवसांनी मोठा आहे, सोनाली जयपेक्षा 5 दिवसांनी लहान आहे. जर नाताळ दिनी सोनालीचा वाढदिवस येतो तर संग्रामची जन्मतारीख कोणती. प्रश्न अगदी सोपा आहे, फक्त आपल्याला एवढं माहिती असलं पाहिजे नाताळ काय तारखेला. नाताळ काय तारखेला असतो, 25 डिसेंबरला. 25 डिसेंबरला काय सांगितलं, कोणाचा वाढदिवस येतो, सोनालीचा, म्हणजे सोनालीचा जन्मदिवस आहे 25 डिसेंबर. ठीक आहे, हे झालं सोनाली. मग आता सोनालीशी काय कोणाचा संबंध, कसं सांगितलं आहे, सोनाली ही जयपेक्षा 5 दिवसांनी लहान आहे. कोणापेक्षा, जयपेक्षा. जयपेक्षा 5 दिवसांनी काय आहे, लहान आहे, म्हणजे जयचा जो जन्म आहे तो सोनालीपेक्षा 5 दिवस अगोदर झालेला असणार. म्हणून 25 चा 5 दिवस अगोदर म्हणजे मागं जावं लागेल, नाही तर प्लस करत बसू नका. ठीक आहे, 25 चे 5 दिवस मागे म्हणजे 20 डिसेंबर. 20 डिसेंबरला काय दिसतं आहे, जयचा जन्म आहे, आहे की नाही. मग सोनाली जयपेक्षा बघा 5 दिवसांनी लहान दिसते. ठीक आहे, आता पुढं काय आहे, संग्राम जयपेक्षा 8 दिवसांनी मोठा आहे. 20 चा 8 दिवस अगोदर त्याचा जन्म झालेला असणार आहे. मोठा आहे म्हटलं म्हणजे याचं मागं जावं लागेल. मग 20 चा मागं गेलो, 20 चा किती 8 दिवस मागे, 23 मधून 8 गेले म्हणजे 12 डिसेंबर हा काय असणार आहे, संग्रामचा. समजते की नाही, संग्रामची जी जन्मतारीख असणार आहे ती 12 डिसेंबर असणार. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होतं. यानंतर जो पुढचा प्रश्न होता तो होता अ हा बचा भाऊ आहे, क ही अची आई आहे, ब ही डची नात आहे, फ हा अचा मुलगा आहे, तर फचे डशी नाते काय होईल. नातेसंबंधासाठी साधी सरळ ट्रिक सांगितली, काय मांडणी करायची, कशी मांडणी करायची, अ हा बचा भाऊ आहे, अ बचा भाऊ म्हणजे अला काय, चौकोन. ठीक आहे, बचा भाऊ, भाऊ म्हणजे काय, अधिक चिन्हाने, काय सांगितलं, बचा, इथे ब लिहिला. पुढं काय सांगितलं, क ही अची आई आहे, क ही अची आई. ठीक आहे, अची आई म्हणजे काय, इथे. मग इथे आपण क लिहिलं, आईसाठी काय, आईसाठी वर्तुळ, क ही अची आई. क्लिअर, ब ही डची नात आहे, परंतु ही नात आहे, ब ही काय आहे, ब ही डची नात आहे, ही नात आहे. आणि बचा भाऊ कोण आहे, बचा भाऊ अ आहे, अ हा काय सांगितला, बचा
भाऊ आहे आणि फ हा अचा मुलगा आहे. फ काय सांगितलं? अचा मुलगा आहे. मग आता फचं डशी नाते काय आहे? तर साधं सरळ आहे, दिसतंय की नाही? चौथी पिढी आहे. काय आहे? चौथी पिढी. म्हणजे फ हा पणतू असला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो होता 7.5 वर्ष अधिक 29 महिने वजा 2.5 वर्ष. हा देखील प्रश्न रिपीट झालेला आहे. कसं सोडवायचं सांगितलं आहे? 7.5 वर्ष म्हणजे 7.5 वर्ष. 7.5 वर्षामधून हे मायनस करायचं सांगितलं, 2.5 वर्ष. 7.5मधून 2.5 गेले म्हणजे किती उरले? 5 वर्ष. ठीक आहे. अधिक किती सांगितलं? आता 29 महिने. मग आता 29 महिने काय करूया आपण? वर्षात रूपांतर करूया. 12 महिन्यांचं एक वर्ष असतं. 12ने भाग दिलं, 12×2=24 म्हणजे 2 वर्ष. उरले किती? 5 महिने. 29 महिने म्हणजे 2 वर्ष 5 महिने. आणि मग पुढं काय सांगितलं? आता या दोघांची बेरीज करूया. 5×2 झाले किती? 7 वर्ष. किती? 7 वर्षे 5 महिने झालं. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होतं. यानंतर पुढचा जो शेवटचा प्रश्न होता तो होता, खाली दिलेल्या उदाहरणामध्ये प्रश्नचिन्हाचा जागी संख्या ओळखा. संख्या दिसत नसतील तर संख्या सांगतो. 1, 3, 7, 15, 31 या संख्या मालिकेमध्ये पुढचं पद काय असणार? प्रश्नचिन्ह दिलेलं आहे पुढे आणि विचारलं आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असणार आहे. मग 1, 3, 7, 15, 31 काय संबंध दिसतोय? तर इथे एकाची दुप्पट अधिक 1 दिसतं आहे की नाही? एकाची दुप्पट 2, 2×1 किती झाले? 3 आहे. 3 तीनाची काय? दुप्पट अधिक 1. 3×2=7, 7×1 किती झाले? 7. मग असा संबंध पुढं दिसतोय. 7×2=14, 14×1=15, 15×2=30, 30×1=31. मग 31ची दुप्पट किती होणार? 62×1=63. पर्याय क्रमांक 3 63 पर्याय होता आणि तो अगदी बरोबर होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होतं. या प्रकारे आपण नवी मुंबई पोलीस भरती प्रश्नपत्रिकेतील बुद्धिमत्तेचे सर्व प्रश्न बघितले. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि या